राहुल कुमार शाहपुरवाड़ यांना मी आमंत्रित करते. इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवरांना माझं अभिनंदन. अँड काय बोलावं कळत नाही तुम्ही सोड. मी माझ्या बॅकग्राऊंडनी स्टार्ट करतो. 11वी 12वी अहमदपूर येथे केलेलं. तेव्हा जास्त काही इंटरेस्ट नव्हतं सायन्समध्ये, कारण तिकडे रॉट लर्निंगवर जास्त भर द्यायचे. तरी मी त्याच रॉट लर्निंगमध्ये रटवून का असं जे काही, पण माझं पी सी एम ग्रुपिंग 98.66 आल्यामुळे मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं लागलं, कारण मला त्यावेळेस बी ए इन इंग्लिश लिटरेचर करायचं होतं दिल्लीला जाऊन, आणि मग लगेच यू पी एस सीचं प्रिपरेशन करायची अशी इच्छा होती. पण वडिलांचं म्हणणं असं होतं की ज्यावेळी तुला 98.66 मिळाले आणि तुला सी यू बी सारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत आहे, तर पहिलं इंजिनिअरिंग करून घे आणि त्यानंतर तुला जे करायचं ते कर. कदाचित ते डिसिजन चांगलं राहिला ठरलं, कारण जर सी यू पीला गेलो नसतो तर माझे जे मित्र मला ज्यांनी सपोर्ट केलं, तर दादांनी पण बोललेलं की सी यू पीमध्ये खूप चांगले मित्र मिळतात आणि सगळ्यांनाच मिळतात सगळीकडे, पण मला खूप चांगले मित्र मिळाले, त्यांचा सपोर्ट भरपूर मला त्याचा लाभ झाला. तसं तर सी यू पी जेव्हा ॲडमिशन घेतलेलो तर मी वर्गात जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये सर्वात रँक किंवा पहिल्या 2-3 रँकमध्येच असेल. 4 वर्ष इंजिनिअरिंग संपल्यानंतर जेव्हा माझा रँक पाहिला तर 60 जणांच्या बॅचमध्ये माझा रँक 57वा होता. मग त्यावेळी तुम्हाला कळतच असेल की ह्यांनी काही अभ्यास केलेला नाही, आणि मी खरंच इंजिनिअरिंग 4 वर्ष काहीच अभ्यास केलेलं नव्हतं. माझी एक गर्लफ्रेंड होती त्यावेळेस, त्यामुळे तिच्यासोबतच पूर्ण टाईमपास केलेला, आणि मला खूप वाईट वाटत होतं की काही करू शकलो नाही, पण एनिवेज म्हणजे थोडा कॉन्फिडन्स होता की आपण काहीतरी करू शकतो. मग त्यावेळेस ठरवलं की आपण काहीतरी कुठलीतरी चांगली डिग्री करावी, आणि खरंच जे कॉन्फिडन्स जे आपण लूज केलं आहे किंवा जे मोमेंटम जे होतं, टॉपर 10वीमध्ये टॉपर होतो, 12वीमध्ये पण चांगले मार्क मिळवले, हा मोमेंटम आपण जे लूज केलेलं आपण परत रिगेन केलं पाहिजे, ह्याचा विचार करून मी सी टी दिली आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई इथे एम बी एसाठी ॲडमिशन मिळवलं. तिकडे मार्केटिंगमध्ये एम बी ए केलं आहे. त्यावेळेस मनात होतं की आपण यू पी एस सी करायचं आहे, पण नेहमी आपल्याला भीती वाटते की आपल्याकडनं शक्य आहे का, ही परीक्षा फार अवघड आहे आणि आपण तेवढं मेहनत पण करत नाही आहे, आणि फॅक्ट आहे की खूप जास्त त्रास घेतलेलं नाही आहे अभ्यासा बाबतीत नेहमीच. तर मग अशा 2008-26-11 जे अटॅक झालेलं त्यावेळेस मी तिकडेच होतो. आय मीन आय वॉज पर्सनली प्रेझेंट देअर, आणि मी पाहिलं आहे दिवे पोलीस आलेले, मग जसं आपण पिक्चरमध्ये पाहतो तसंच सेम दे बिहेविंग लाईक दॅट. मग तेव्हा मला खूप म्हणजे परत वाटलं की येस, आय मीन आय थिंक आय शुड गो टेक अप द सर्व्हिसेस. एम बी ए सोडून द्यावं असं वाटलं, सेकंड इयर एम बी ए करावं असं वाटलं नाही मला. तरी मग मला माहिती होतं की प्रिपरेशनसाठी पैसे लागतात. घरच्यांचं पण म्हणणं होतं असं की जमनाल बजाज सगळ्यांना मिळत नाही सहजासहजी ॲडमिशन, तुला जेव्हा विद्यार्थी मिळालं तर पूर्ण कम्प्लीट कर आणि लगेच जा. सो द 2011 खूप जास्त इम्प्रेशन होता. इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये जायची खूप जास्त इच्छा होती, आणि आय न्यू दॅट आय एम डेफिनेटली गोइंग टू वर्क हार्ड फॉर दॅट. थोडे पैशांसाठी म्हणून मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येते सिनियर बिझनेस अनालिस्ट म्हणून काम केलेलं मुंबईला. 9 महिने जॉब केलं होतं. जॉबच्या वेळेस मला खूप आनंद वाटलं की मी जॉब करतोय, मला मी खूप कमवतोय. अँड आणि जसं बाकीच्यांनी सांगितलं, मला खरंच दो मी तेवढं चांगलं बॅकग्राऊंड म्हणजे फायनान्शियली साऊंड बॅकग्राऊंडमध्ये नाही आहे, पण मला कधीच कसल्याच प्रकारचा त्रास माझ्या आईवडिलांनी येऊ दिलं नाही किंवा माझ्या मित्रांनी येऊ दिलं नाही. मी असे कुठलेच त्रास असं काहीच पाहिलेलंच नाही हो, बिलकुल काहीच त्रास नाही आहे. सी यू पीमध्ये होतो, माझ्याकडे पैसे नव्हते, पण कधीच कमी पडलं नाही कुठल्याच गोष्टीचं. जेवण करायचं आहे बाहेर, फुकट जेवण केलं मित्रांसोबत, सगळं काही इव्हन. सो ते जे प्रॉब्लेम कसलेच आले नाहीत मला, फाईन. जॉब करत असताना मला जॉब खूप आवडलं, पण मला ते 26 नोव्हेंबरचं जे अटॅक जे होतं त्याचं खूप नेहमीच हे आठवण येत होती. मला वाटत होतं की आपण आय पी एस करावं. 8 महिने तिकडे काम केलेलं, मुंबई टी सी एस येथे काम केलं, आणि त्यानंतर थोडे पैसे साठवलेत. आय मीन इनिशियली जे 2 लॅक्स वगैरे काहीतरी सेव्ह केलेलं आणि दिल्लीला गेलेलो. आणि जेव्हा दिल्लीला जात होतो त्याच वेळेस ठरवलं होतं की आपल्याला फक्त एकच अटेम्प्ट द्यायचं आहे, दुसऱ्या अटेम्प्टचा विचारसुद्धा करायचं नाही आहे. कारण दुसरं अटेम्प्ट म्हटलं तर आणखीन 2 वर्ष लेट, आय मीन अनदर 1 इयर, यू ॲड अनदर 1 इयर. एक वर्ष म्हटलं तर आणखीन आपल्याला जे पैसे देत आहेत त्यांच्याकडनं आणखीन पैसे घेणे हे बरोबर नाही आहे. म्हणून मी तेव्हाच ठरवलं की आपल्याला पहिल्याच अटेम्प्टमध्ये करायचं आहे. आणि दिल्लीला जून 2010 गेलेलो. जून 2010 ते ऑक्टोबर 2010 हा पूर्ण वेळ ॲब्सोल्युटली जास्त कॉन्टॅक्ट न ठेवता लोकांशी किंवा घरच्यांशी पण कोणाशी काहीच कॉन्टॅक्ट न ठेवता अभ्यास केलो आहे. जे सगळे लोक बोलतात 16 तास अभ्यास केला आहे, 17 तास अभ्यास केला आहे, हो मी त्यावेळेस केलेलं. फक्त जून ते ऑक्टोबर हे 3 महिन्यामुळे इतकं डिफरन्स आला आहे
दी चेंज इन ॲटिट्यूड दॅट इट ब्रॉट इन माय फ्रेंड्स, माझे मित्र जे माझ्यासोबत होते त्यांचं ॲटिट्यूड माझ्याकडे बघण्याचं किंवा सगळं काही चेंज झालं, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स हे जे आहे खूप बूस्टअप झाला आहे. तेव्हा दिल्लीला असताना माझ्यासोबत माझे मित्र खूप होते ज्यांनी यू पी एस सीचं प्रिपरेशन करत होते, अनफॉर्च्युनेटली ते सिलेक्ट होऊ नाही शकले. त्यापैकी चेतन गिरासे हा माझा खूप चांगला मित्र आहे, ज्याच्यासोबत मी भरपूर डिस्कशन्स वगैरे केलेले, त्याचा सपोर्ट मला नेहमीच मिळाला. निखिल सोनवणे, प्रवीण पाटील असे काही मित्र आहेत, काही नावं विसरत असेल पण सगळ्यांना म्हणजे माय हार्टफेल थँक्स टू एव्हरी वन हू सपोर्टेड मी. जरी यू पी एस सीमध्ये कॉम्पिटिटर जरी असाल तर आम्ही कधीच वी वर नेवर कॉम्पिटिटिव्ह विथ इन आर सेल्स, नेहमी सेल्फलेस सर्व्हिस केलेलं ग्रुपमध्ये प्रत्येक. आणि ओके हे झालं आहे फिल्मसाठी म्हणून जून ते ऑक्टोबरमध्ये माझा पूर्ण मेन्सचा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि अँथ्रोपॉलॉजी माझे ऑप्शन्स होते, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन चांगल्यापैकी कवर झालेलं पण अँथ्रोपॉलॉजीचं जास्त अभ्यास करू नाही शकलो कारण मला मी जिथे कोचिंग घेतलं मला बिलकुल आवडलेलं नाही आहे ते कोचिंग सेंटर, मला ते सर आवडले नाहीत. आताही मी आय मीन मला आवडलं नाही ते, त्यामुळे मी काय अभ्यास जास्त करू नाही शकलो. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये माझा फिल्म्सचा अभ्यास सुरू केलेला मी, ऑक्टोबर नोव्हेंबर 2010 तेव्हा सुरू केलेलं. सुरू करतानाही मला कुठल्याच विषयाचं जास्त नॉलेज नव्हतं, फक्त इकॉनॉमी थोडी स्ट्रॉंग होती कारण मी एम बी ए करत असताना थोडं ॲक्टिव्ह होतो कारण आय वॉन्टेड टू पूर्ण भरून काढायचं होतो इंजिनिअरिंगमध्ये जे आपण जे मागे घसरलो वगैरे एम बी एमध्ये भरून काढायचं होतं, बऱ्यापैकी एम बी एमध्ये मेहनत केलेली होती. सो हां माझं इकॉनॉमी वॉज स्ट्रॉंग, पॉलिटी हे सगळे बाकी सगळे विषय हे डिस्कस करून खूप चांगले स्ट्रॉंग झालेले. आणि एप्रिल जेव्हा जून 12 तारखेला प्रिलिम्स होतं वाटतं आमचं, एप्रिलपर्यंत बऱ्यापैकी कॉन्फिडेंट होतो सगळ्या विषयांबाबत. मग त्यानंतर पेपर्स वगैरे रेग्युलर वाचणं वगैरे केलं आहे, एकही मॅगझिन विकत घेतलेलं नाही आहे. क्रॉनिकल आय हॅव नॉट रेड इट इवन वन्स, जर मी वाचलं असेल तर कोणीतरी दुसऱ्याने विकत आणलं असेल आणि ते काहीतरी अंडरलाईन केलं असेल मग तसं वाचून झालं असेल, कदाचित एक दोन, त्यापेक्षा जास्त तर वाचलेलंच नाही आहे. मी कमी अभ्यास केलेला आहे, ॲस एन कमी मटेरियल जेवढं कमी वाचता येईल तेवढं कमी वाचलं आहे, जास्त वेळेस वाचलं आहे आणि जास्तीत जास्त डिस्कशनवर भर दिलेला. चांगले मित्र मिळाले आणि असं डिस्कशनमध्ये काही टाइमपास केलेलं नाही, हेच होता की आपलं पूर्ण ग्रुप पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं पाहिजे. आई वॉन्ट एव्हरी वन ऑफ माय फ्रेंड टू बी इन दी सर्व्हिसेस ॲट दी सेम टाईम, असा विचार करून आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं ग्रुपचा, त्याचा खूप जास्त फायदा झाला आहे. माझा मेन्स एक्झामच्या वेळेस पबायटमध्ये थोडी स्ट्रॅटेजी चेंज करावीशी वाटली कारण पबायट मी जास्त रटून घेतलं होतं. मी दिल्लीला एक क्लासेस केलेले, त्यांचे नोट्स वगैरे बऱ्यापैकी रटले पण मला नेहमी ते डिस्कनेक्ट वाटायचा. प्रश्न काहीतरी विचारतात त्याचं उत्तर आपण लिहितो आहे, ठीक आहे प्रश्न आणि उत्तर असे आहेत बट दे आर नॉट ते इट्स नॉट हिटिंग द क्वेश्चनला हिट करत नाही असं मला वाटलेलं. तर त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी चेंज म्हणजे काय, आपण अभ्यास करायचा नाही, पुस्तकं वह्या वगैरे बघायचे नाही, प्रश्न पाहायचा आणि आपण मॅक्सिमम त्या प्रश्नाला कसं हिट करतो आहे तिकडे जास्त लक्ष दिलेलं. आणि ही स्ट्रॅटेजी खूप कामास पडली कारण ह्याच्यासाठी खूप अप्रिसिएशन मिळालं मित्रांमध्ये आणि हा कुठेही म्हणजे कोणाकडे जाऊन वगैरे काही केलेलं नाही आहे, मित्रांमध्ये बसून केलेलं. आणि अँथ्रोपॉलॉजी आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 60 पानांचं ओन मटेरियल तयार केलेलं, ओनली 60 पेजेस, ते सध्या मला माहिती नाही आहे कुठे आहे, नाहीतर मी अवेलेबल करून दिलं असतं पण त्याचा फायदा कोणाला होणार नाही कारण मी माझी हॅडिंग विचारलीस. तर कमी पानांमध्ये पूर्ण सिलेबस वगैरे कवर केलं आणि त्याचंच रिव्हिजन जास्तीत जास्त केलेलं. जी एस आय टी वास्ट रीडिंग गरजेचं आहे असं म्हणतात आणि खरंच गरजेचं आहे, मी जी एस आय टी बऱ्यापैकी वास्ट रीडिंग केलेलं. मेन्सच्या वेळेस पेपर सॉल्व्ह करत असताना माझं प्रॅक्टिस नाही आहे, एकही टेस्ट सिरीज दिलेली नाही आहे, इव्हन प्रिलिम्सच्या वेळेस एकही टेस्ट सिरीज दिलेली नाही आहे. ही स्ट्रॅटेजी चांगली आहे असं म्हणत नाही आहे, मला तर वाटतं सगळ्यात चुकीची स्ट्रॅटेजी आहे. आय वॉज जस्ट लकी टू हॅव मेड इट थ्रू इट. मेन्सच्या परीक्षेच्या वेळेस खूप त्रास झाला मला कारण 3 तासात पूर्ण 300 अटेम्प्ट करणं म्हणजे हे इट्स अ मोमेंटस टास्क, पण ते झालं कारण आपल्याला 300 मार्काचं लिहायचं आहे. पहिल्या तासात 100 मार्क झालेत का असं संपूर्ण असं दॅट इज हाऊ आय वॉज माइलस्टोन सेट करत संपवलं पेपर्स. मेन्स चांगलं लिहिलं तर त्यामुळे मी आय वॉज कॉन्फिडंट दॅट आय मेक इट टू द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू मेन्स झाल्यानंतर खाली वेळ जेव्हा होती त्यावेळेस मला असं कॉन्फिडन्स होतं की आपलं मेन्स तर क्लिअर होईल, आपल्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल, त्यामुळे अभ्यास बिलकुल होत नव्हता. त्यामुळे मी इथे पुण्यातच अमर बिल्डर्स ही संस्था आहे तिकडे मी असिस्टंट मॅनेजर सेल्स म्हणून जॉईन केलेलं. जॉईन करताना त्यांना मी सांगितलेलं नाही, त्यांनी विचारलेलं मागच्या 2 वर्षे काय केलं, तर त्यांना मी खोटं बोललो, मी बोललो मी घरी बसलो आहे, टी सी एसमध्ये जॉब मला आवडलं नाही त्यामुळे घरी बसलो आहे. जर इथे अमर बिल्डर्सशी रिलेटेड कोणी असाल तर आय अ व्हेरी बिग सॉरी फ्रॉम माय साईड कारण मी खोटं बोललो आहे तुमच्याशी जेव्हा एंटर केलेलं आहे.
त्यानंतर माझं काम आवडलेलं अमर बिल्डर्समध्ये अँड दे वर लाईक व्हेरी सपोर्टिव्ह दे इवन प्रमोटेड मी विथ इन दी ऑर्गनायझेशन पण मेन्सचं रिझल्ट आला इंटरव्ह्यूचा रिझल्ट आल्यानंतर मी सोडलो एक कंपनी आणि तेव्हा तेव्हाही सांगितलेलं नाही आहे कुठल्या कारणावर सोडलेलं आहे. इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी मी युनिक अकॅडमीकडे पण आलेलो असे भरपूर जणांकडे पण पर्सनल गायडन्ससाठी म्हणून गेलेलो. या दरम्यान मला महेश भागवत सर जे आता डी आय जी आहेत हैदराबादला त्यांनी सजेस्ट केलेलं ॲक्च्युली युनिक अकॅडमी म्हणून आई केम इन टच विथ युनिक अकॅडमी बिकॉज ऑफ महेश भागवत सर. शिखर परदेशी सरांची पण भेट झाली ती कारण ते नांदेडचे कलेक्टर आहेत आणि ही इज माय रोल मॉडल पण रोल मॉडल. तर असं प्रिपरेशनबद्दल जे म्हणतात सगळे नॉर्मली सगळे सेल्फ स्टडी सेल्फ स्टडीवर पण काही जणांनी म्हटलं सेल्फ स्टडी मोर इम्पॉर्टंट. माझ्या मते ह्या जो सक्सेस आहे इट वुडंट हॅव बीन पॉसिबल हॅड ए नॉट जॉईन्ड एनी क्लासेस. तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर शक्य असेल क्लास जॉईन करण्याचं तर तुम्ही क्लास जॉईन करा कारण ठीक आहे सी इट इज नो पॉईंट इन वेस्टिंग अ इयर अँड रिअलायझिंग की बाबा आय नीड टू गो जॉईन सम क्लास. इट्स बेटर जर पॉसिबल असेल तुमच्याकडे पैसे असतील किंवा तुमच्या मित्राकडे पैसे असतील आणि काही करा तुम्ही फक्त पैसे मिळवा थोडे जॉईन दिस क्लासेस यू विल फाईंड पीपल चांगले मित्र मिळतील तुम्हाला तुम्हाला चांगलं गायडन्स मिळेल असं सेल्फ स्टडी करून उभं इट्स बेटर दॅट यू डोंट ट्राय अनलेस तुमच्या घरातून कोणी आय ए एस आहे आय पी एस आहे किंवा तुमच्यासोबतचे मित्र ज्यांनी कंटिन्युअसली अभ्यास केलेला आहे त्यांच्याकडे भरपूर मटेरियल अवेलेबल आहे आणि खूप काही त्यांच्याकडे आय मीन दे आर रेडी टू शेअर लॉट ऑफ थिंग्स विथ यू दिस इज पॉसिबल फक्त तुम्ही क्लासला गेलात तर तुम्हाला सेल्फलेस गायडन्स मिळेल कुठलाही क्लासला लावा अनलेस आय मीन कुठलाही इन द सेन्स आय मीन दे सम एस्टॅब्लिश नेम्स आर देअर लाईक युनिक अकॅडमी इज वन ऑफ दोज नेम्स. सो इफ यू प्लॅन टू शेअर पुणे आय थिंक युनिक इज अ व्हेरी नाईस प्लेस टू स्टिक ऑन टू. अँड इम्पॉर्टंट थिंग्स ड्युरिंग प्रिपरेशन माझ्या मते इट्स गुड कंपनी चांगले मित्र आपले राहायला पाहिजे टाईमपास व्हायला नको बिलकुल टाईमपास इन द सेन्स रॉंग गोष्टींकडे जास्त लक्ष नको आणि राईट गायडन्स पाहिजे आणि नेहमी ऑप्टिमिस्टिक राहायला पाहिजे. हा माझा पहिला अटेम्प्ट होता दिल्लीमध्ये गेल्यानंतर आय वॉज ऑलवेज लूजिंग विथ कॉन्फिडन्स आणि असं सिच्युएशन होतं की भरपूर वेळेस माझे मित्र इन द सेन्स आता जे माझे मित्र आहेत त्यावेळेस जेव्हा पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा नेहमी म्हणायचे तू फर्स्ट अटेम्प्ट आहेस आम्ही तिसरा अटेम्प्ट आहे दे हॅड दिस थिंग दॅट यू नो इव्हन तिसरा अटेम्प्ट खूप वेळ लागतं यू कॅन्ट क्लिअर दिस एक्झाम इन फर्स्ट अटेम्प्ट. मी त्यांना जवळ येऊ दिलेलं नाही आहे अशा लोकांना कधी जवळ येऊ द्यायचं नाही जे बोलतात की तुझं या अटेम्प्टमध्ये होणार नाही वगैरे असं ऐकायचंच नाही अजिबात ऐकायचं नाही त्यांना दूर ठेवायचं कारण असेच लोक नंतर 2-3 महिने किंवा 4-5 महिने किंवा पहिलं प्रिलिम्स झाल्यानंतर किंवा मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर तेच लोक तुमच्याकडे गायडन्ससाठी येतात जरी ते 3 अटेम्प्ट देऊ 4 अटेम्प्ट देऊ किती अटेम्प्ट देतील तरी तुमच्याकडे येतील जरी तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट असाल तर. इंटरव्ह्यूमध्ये माझं व्यंकटरामी रेड्डी यांचा पॅनल होता यावर्षी ते पहिल्यांदाच इंटरव्ह्यू आय मीन यू पी एस सीमध्ये त्यांचं पहिलं वर्ष आहे. माझं इंजिनिअरिंग खूप काही चांगलं केलेलं नाही आहे तर आय वॉज प्रेईंग टू गॉड दॅट नन ऑफ द क्वेश्चन्स दॅट दे आस्क इन द इंटरव्ह्यू शुड बी फ्रॉम इंजिनिअरिंग पण प्रॉब्ली गॉड रिअली वॉन्टेड मी टू बी अन आय पी एस ऑफिसर विच आई मला खरंच वाटतं त्या कारणाने आय मला प्रश्न जे विचारले पहिलाच प्रश्न इंजिनिअरिंगचाच विचारलेला पण माझा प्रॉब्लेम असा आहे की आई ऑलवेज ट्राई आय डोंट फील लाईक टेलिंग नो कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला विचारलेलं प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असतं पण ते प्रश्न कळलेलं नसतं किंवा असं काहीतरी असतं तर आय ट्राईड आस्किंग दी बोर्ड सर प्रश्न विचारलेले मग त्यांना म्हटलं सर मला काय आता स्ट्राईक होत नाही तुम्ही थोडं सांगा मी तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करेन असं आय थिंक इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग दॅट पीपल डू इन इंटरव्ह्यू पण मी तेवढं आय थॉट आय कॅन डू दॅट थिंग इन इंटरव्ह्यू आय डिड दॅट थिंग आय मीन आय आलं नाही उत्तर ते तसं. इंटरव्ह्यू एकदम नॉर्मल होता भरपूर फायदा ह्याचं झालं की आम्ही जे डिस्कशन ग्रुप डिस्कशनच्या वेळेस जे डिस्कस केलेलं ते त्या गोष्टीने जास्त फायदा झाला कारण आय हॅड दी कॉन्फिडन्स टू गो टॉक इन फ्रंट ऑफ पीपल विदाउट फिअर ॲब्सोल्युटली नो फिअर ॲट ऑल. आय न्यू दॅट आय एम गेटिंग इन टू दी सर्व्हिसेस फॉर डुईंग राईट थिंग्स वेन आय वॉन्ट वेन आय एम एंटरिंग दी सर्व्हिस विथ अ व्हेरी नोबल थॉट इन माय माइंड नथिंग इन दी वर्ल्ड कॅन स्टॉप मी फ्रॉम गेटिंग इन टू दी सर्व्हिसेस. आणि आता मला असं वाटतं की मला आय पी एस मिळेल आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट आय गॉट आय पी एस आय एम नॉट गोईंग टू टेक पुढचा अटेम्प्ट पण देणार नाही कारण परत एकदा अटेम्प्ट दिलो आणि आय ए एससाठी प्रयत्न केला तर इट इज अगेन्स्ट दी व्हेरी मोटिवेशन विथ विच आय स्टार्टेड यू पी एस सी. माझा मोटिवेशनच हे होता की आय पी एस पोलीस सर्व्हिसेसनी जसं काम केलेलं त्यावेळेस 26 नोव्हेंबरला ते जरा जास्तच मोटिवेशन होतो नाव आता परत सगळे बोलतायत की आय ए एस कर तू परत एकदा परीक्षा दे नाही मला द्यायचं नाही आहे कारण इट विल बी लाईक not doing justice to the very thought that helped you that has seen through this 1.5 year of preparation. Tar kadachit pulcha varshi list madhe nasel karan mi ata april ha 20 tarkecha exam denaras nahiye ani kadhis denar nahiye upsc ips milala hej maza bhagya aso samajto ani
Thank you so much for the support and I really thank everyone out here for having given me this opportunity to talk here. I am so happy and मी सदैव अवेलेबल असेल. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांना वाटलं की हा चांगला गाईड करू शकतो, पण प्लीज तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला वाटलं की हा गाईड करू शकतो तर मी खरंच चांगला गाईड करू शकतो हो, कारण मी आय एम लाईक नॉर्मल पर्सन, आय कॅन टॉक टू एव्हरीबडी आणि मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही, खरं बोलतो. त्यामुळे आय एम अवेलेबल ॲटलीस्ट टिल माय ट्रेनिंग. Thank you so much and all the best to everyone who is planning to appear or take this exam.